नक्कीच अनेकदा जाऊन ही फिल्म आम्ही पाहणार आहोतच आणि या सिनेमातला आम्हाला अय्यो लुक पण पाहायचा आहे, त्यामुळे मी वनिताकडे वळते. तुझ्या या अय्यो भूमिकेबद्दल काय सांगशील? अय्यो भूमिकेबद्दल खूप छानच वाटते, म्हणजे मी या सिनेमामध्ये साऊथ इंडियन मुलीची भूमिका केली आहे मी आणि सावताने, त्यामुळे एक वेगळं चॅलेंज होतं आम्हाला सगळे ते डायलॉग्स लिहून आणि पाठ करून सगळं बोलायचं. नाव ऍक्च्युअली मी सहलेखक म्हणून दिलं पाहिजे, कारण मी त्यांचे मराठी डायलॉग लिहिले होते, त्यांनी त्यांचे त्यांचे त्यांच्या तुलू मित्रांना पकडलं, त्यांच्याकडनं ते साऊथ इंडियनमध्ये ट्रान्सलेट करून घेत, त्यामुळे एक नवीन भूमिका करायला मिळालं. पण त्याबरोबर की आपल्या आवडत्या आणि आपल्या घरातल्या माणसाचं नाव इतक्या मोठ्या स्क्रीनवर बघताना जो आनंद होतोय तो मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. सो दादा हे बघताना मला खूप भारी वाटतंय, कारण आतापर्यंत नाटकात आणि सगळ्या गोष्टींमध्ये तुझं नाव बघितलं होतं, सिनेमामध्ये 70 mm वरती तुझं नाव बघून खूप भारी वाटते. आय लव्ह यू सर. इतक्या सगळ्या प्रेमळ माणसांनी प्रेमाने केलेली कलाकृती आम्ही तुमच्या समोर आणतोय, त्यामुळे तुम्ही नक्की बघाल ही आशा आहे. नक्की नक्की बघणार आहेत मी स्वतः परत परत खात्री देते सगळ्या प्रेक्षकांकडून, कारण ट्रेलर पाहून 8 डिसेंबरची आम्ही वाट पाहतोय आतुरतेने. राजेंद्र सर, तुमच्या यातील वेगळ्या भूमिकेबद्दल काय सांगणार आहात? राजू दादाचा एक किस्सा त्याने सांगायचा, तुम्ही एक सांगतो की जसं ठरलं की राजू दादाला आपण इन्स्पेक्टर भोसले या कॅरेक्टरसाठी विचारूया, तर माझा जो असोसिएट आहे अनिरुद्ध शिंदे त्याला मी सांगितलं की राजूला कळव जरा असं असं, तर त्याने कळवलं आणि राजूदा बोला की नाही नाही अरे मी ते इन्स्पेक्टर वगैरे नाही, मी तेच करतो तर मी नाही करणार ते. तर कुठलं सनीचा फोन आला की दादा नाही बोलतोय, म्हटलं ठीक आहे मी बोलतो. दादाला म्हटलं दादा ये जरा वेगळा रोल आहे, इन्स्पेक्टर नाही ना, चल बघूया आपण, चल वेगळा रोल आहे. आणि त्याला मी गगनबावडत बोलवलं, तो भोसलेच आहे फक्त तो ड्रेस वर नाही तो सिव्हिल वर आहे, माझी फिल्म आहे मला माझ्या फिल्म मध्ये हवाय आणि दादर तो केला माझ्या. सुरुवात फिल्मची झाली ठीक आहे, पण प्रसादच करिअर अख्खं बघितलेला माणूस मी आहे. एकांकिका स्पर्धा हा मला जेव्हा भेटला होता बोरिवलीत तेव्हा मी एकांकिका डिरेक्ट वगैरे करायचो आणि म्हणाला की दादा आमच्याकडे दिग्दर्शक नाही, करशील का? म्हटलं बजेट काय कॉलेजचं? शून्य. एंट्री फी पण मी भरली होती, डिरेक्ट केली होती. तिथून ते एक चित्रपटाचा दिग्दर्शक हा प्रवास हे सोपं नाहीये तेवढं. आणि त्याचबरोबर ही जी काही माणसं जोडली आहेस प्रसाद तू, ती कमाल आहे सगळीच माणसं. आणि आता तू तुझा स्वभाव आहे त्याच्यामुळे ती जोडली गेलेली माणसं आहेत, की तुझ्या काही फोनवरती सगळेजण येतात आणि काम करतात आणि निघून जातात. बाकी त्यांनी जो एक्सपिरियन्स सांगितला म्हणजे गगनबावड्यात आम्ही पहिलं शेड्यूल रॅप करून परत आलो, पण ते मला वाटतं सनी होता आणि एक सीन आहे जिथे मी माझं शूटिंग होतं आणि आम्ही शूटिंग करून ही लोक तुम्ही निघून गेला आणि दुसरीकडे शूटिंग करायचं होतं आणि आम्ही येईपर्यंत तिथे एवढं गुडघाभर पाणी झालं होतं. आता माझ्या पायात शूज आणि पॅन्ट होती, ते कंटिन्युटी दुसरे कपडे नव्हते, मग येणार क्रॉस कसा करणार मी? तर प्रताप गंगावणे तो गंगावणे होता शशी त्याने मला पाठीवर घेतला असं, दुसऱ्याने माझे पाय पकडले आणि ते गुडघ्याभर पाण्यांना चालत चालत मला असं आडवं पाडून घेऊन गेले होते. एवढी एवढा त्रास आणि अडचणीतून हा सिनेमा तयार केला, थँक्यू व्हेरी मच परी आणि सेजल आणि सगळ्या टीमचं. गाणी तर खूप छान झाली, रन रन असं मी त्यांना नेहमी हा म्हणतो. तुम्ही बघा 8 तारखेला, मजा येईल.